आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीत आढळला नाग जातीचा साप, सर्पमित्र अमर पाटील याने नागास दिले जीवदान. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे आढळलेल्या नाग जातीच्या सापाला सर्पमित्र अमर पाटील यांनी जीवदान दिले आहे. सैनिक टाकळी येथील सर्पमित्र अमर पाटील यांनी आजपर्यंत अनेक सापांना जीवदान दिले आहे. गावात आणि परिसरात आढळलेले विषारी बिनविषारी साप ते लिलया पकडतात आणि त्यांना दूरवर निसर्गात सोडून देतात. सर्वसामान्यांच्या मनात सापाविषयी असलेली भीती आणि गैरसमज दूर करत सापाविषयी जनजागृती करण्याचे सामाजिक कार्य ते करतात. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे हे ते शेतकरी आणि जनतेला पटवून देतात. आज येथील खंडू पाटील यांच्या घराशेजारी अडगळीच्या जागेत एक नाग जातीचा साप आढळून आला. त्यांनी तातडीने सर्पमित्र अमर पाटील यांना पाचारण केले. अमर पाटील यांनी या भल्या मोठ्या सापाला पकडून निर्जन स्थळी निसर्गात सोडून दिलं. महानकर न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. मी सर्पमित्र आहे. मी सापाच्या म्हणजे आता आपल्या इकडे आढळणाऱ्या जाती या नष्ट होत चाललेल्या आहेत. या नष्ट होऊ नये त्याच्यासाठी मी सर्पमित्र म्हणून त्या नाशने पकडून जीवदान देण्याचं काम करतोय. मी आतापर्यंत जवळजवळ 100-125 साप आता आरामशीर म्हणजे नाग या जातीचे साप सोडलेले आहेत. आणि धामण आणि आपल्या इकडे आढळणारे तरस, परत गोणस, परत डुकऱ्या गोणस हे जे साप आढळतात त्यांचं त्या नाशने देखील मी भरपूर सापांनी जीवदान दिलेलं आहे. आणि साप हा एका दृष्टीने शेतकऱ्यांचा मित्रच आहे. त्या दृष्टीने मी सापांचा जे त्या नाशने न मारता मी नेऊन सोडण्याचं काम करतो.